गेल्या 6 महिन्यांपासून पगार रखडल्यामुळे नांदेड जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी भीक मागो आंदोलन केलं. नांदेड जिल्ह्यातल्या 554 शिक्षकांचा 6 महिन्यांचा पगार रखडलाय. सरकारनं जिल्हा परिषदेकडे पैसे वर्ग केले असतानाही शिक्षणाधिकारी देयकं काढत नसल्याचा आरोप यावेळी शिक्षकांनी केला. पुणे मिरज रेल्वेच्या दुहेरी मार्गाचं काम सुरू झालं असून उर्वरित कामासाठी 435 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. 2021 पर्यंत पुणे मिरज रेल्वेच्या दुहेरी मार्गाचं काम पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय रेल्वे आणि दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी सांगली दिली. रेल्वे स्थानकांवरील गुन्हेगारी कृत्यांवर आळा घातला जाईल, तसंच रेल्वे सुरक्षा दलात 50% महिलांची भरती केली जाईल असंही मनोज सिन्हा यांनी यावेळी जाहीर केलं. जळगावात थकबाकी वसुलीच्या कारणावरून मुक्ताईनगर तहसील कार्यालय आणि वीज वितरण कंपनी चांगलीच झुंपली आहे. तहसील कार्यालयाकडे वीज वितरण कंपनीचे 2 महिन्याचे 17,000 रुपये वीज बिल थकल्यामुळं वीज वितरण कंपनीनं तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला. यानंतर तहसील कार्यालयानंही वीज वितरण कंपनीवर वसुलीचा बडगा उगारला. वीज वितरण कंपनीच्या 10 उपकेंद्रांच्या 98,000 अकृषक थकित करापोटी नोटिसा देऊन देखील भरणा न आल्यामुळे तहसील कार्यालयाकडून शहरातील वीज पुरवठा बंद करून मुक्ताईनगर उपकेंद्र सील करण्यात आलं. या कारवाईवरून दोन्ही विभागात वाद रंगलाय. जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यातल्या मारवड गावामध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनच 4थीतल्या 8 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप पालकांनी केलाय. दोषी शिक्षकावर कारवाई करावी या मागणीसाठी संतप्त पालकांनी मारवड पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. जिल्हा परिषद शाळेतील जगदीश पाटील या शिक्षकानं विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला जातोय. घडल्या प्रकाराची वाच्यता कोणाकडे केली तर तांगड्या तोडून हातात देऊ असाही दम या शिक्षकानं या विद्यार्थिनींना दिला. दरम्यान याबाबत विद्यार्थिनींचे जबाब घेऊन पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यवतमाळ तालुक्यातील 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा शासनानं बंद केल्या. आता 30 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा डाव शासनानं आखला असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशननं केलाय. याविरोधात फेडरेशननं तिरंगा चौकात धरणं आंदोलन केलं. यवतमाळमधील वडगाव, येळाबारा, अकोला बाजार, घाटाणा या केंद्रातील 30 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 21 गावातील पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हे या आंदोलनात सहभागी झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अडचणीत सापडलेत. चिपळूणचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. मुख्याधिकाऱ्याविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर पालकमंत्र्यांनी एक चौकशी समिती नेमली होती. या समितीनं चौकशी पूर्ण केली आहे. त्याचा अहवाल आता आला असून यात मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील दोषी असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. बदलापूरच्या उल्हास नदीवरील चौपाटीवर बदलापूर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवभक्त प्रतिष्ठान आणि शिवसेना शहर शाखेच्या वतीनं गेल्या 4 वर्षांपासून या महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. 5 दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. नागपुरात 0 माईलजवळील BSNL प्रशासकीय इमारतीजवळ एका BSNL कॉन्ट्रॅक्टरनं आत्महत्या केल्यामुळं खळबळ उडाली आहे. आनंद दिनेश बाबरिया असं मृत कॉन्ट्रॅक्टरचं नाव आहे. एका गाडीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्याजवळ सुसाईड नोटही सापडली आहे. अनेक महिन्यांपासून त्याचं बिल क्लिअर नसल्यामुळे तो तणावात असल्याची माहिती मिळते. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.